हळद झाली नवरी आणि ऊस झाला नवरदेव, संक्रांती निमित्ताने लगीन गाई। यंदांच्या संक्रांतीचा उत्साह काही वेगळाच होता। सणाच्या निमित्ताने यंदा एक वेगळ्याच संकल्पनेतून सण साजरा करण्यात आला। महिला एकत्र येऊन हळद आणि ऊसाचा विवाह लावला। यात ऊस होता नवरदेव तर हळद होती नवरी म्हणून नटली होती। म्हटले की काय लगीन घाई लगभग नटणे आलेच, वाजंत्रीशिवाय लग्न कसे पार पडणार। हा अनोखा विवाह सोहळा आजूबाजूच्या परिसरात महिलांनी एकत्र येऊन आनंदनगर येथील संत पाचलेगावकर आश्रमात हा सोहळा पार पडला। मुक्तेश्वर आश्रममध्ये सर्व महिलांनी मिळून सामूहिकरित्या ऊसाच्या पिकाचं आणि हळदीच्या पिकाचं लग्न लावण्यात आलेलं आहे। याचा अर्थ असा आहे की महादेवाने ज्यावेळेस तपश्चर्या केली होती त्या तपश्चर्या केलेल्या जागी एक पीक उगवलं होतं, ते पीक म्हणजे हळदीचं होतं। आणि त्यावेळेस ते हळद ऊसाला हळद म्हणाली की माझं आता हे नवीन जीवन तयार झालेलं आहे, मी आता पुढं काय करावं। त्यावेळेस महादेवाने त्या प्रश्नाला उत्तर असं दिलं की मी कलियुगामध्ये मल्हारी महाराज मार्तंड हा अवतार घेणार आहे। मग त्यावेळेला माझ्यावर जे कोणी हळद उधळतील किंवा हळद वाहतील त्यासाठी तुझा उपयोग केला जाईल आणि मी तुझं लग्न लावून देणार आहे, तुझ्यासाठी योग्य असा मी वर शोधेल। मग त्यावेळेस महादेवाने सगळ्या पिकांमध्ये उंच असलेलं पीक म्हणजे ऊसाचं पीक आणि सगळ्या पिकांमध्ये गोड असलेलं पीक असं हे ऊसाचं पीक आहे म्हणून या ऊसासोबत हळदीचं लग्न लावून दिलं। आणि ज्या दिवशी हे लग्न लावलं तो दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस होता म्हणून ऊस आणि हळदीच्या लग्नाचा विधी सगळीकडे करून ऊसाचं वाण दिलं जातं। ऊसाचे कांडे वाण म्हणून सर्व स्त्रियांना सौभाग्यवती स्त्रियांना दिल्या जातात। तोच उपक्रम आश्रमामध्ये सर्व स्त्रियांकर महाराजांच्या मुक्तेश्वर आश्रमात जवळपास 15 वर्षापूर्वी आम्ही मकर संक्रांतीचा कार्यक्रम घेतो, पण ह्यावर्षी हा आगळा वेगळा सोहळा आमच्या मुक्तेश्वर आश्रमातल्या सर्व भगिनींनी ठरवून हे विवाह सोहळा केलेला आहे। आत्ता सांगितल्याप्रमाणे हळदीचं आणि ऊसाचं लग्नाचं महत्व ऋषी महाराजांनी सांगितलेलं आहे, पण अतिशय सुंदर जवळपास पुष्कळच्या भगिनींनी एकत्र येऊन हा सोहळा साजरा केलेला आहे। मी सर्वांच्या साक्षीने सांगतो आपण दरवर्षी हा कार्यक्रम करू। संत पाचलेगावकर महाराजांच्या आश्रमात मकर संक्रांतीचा शुभेच्छा देतो आणि येत्या 1 तारखेला देखील सप्तमीचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम आहे। संत पाचलेगावकर महाराजांच्या आश्रमात असे विविध सामाजिक धार्मिक राष्ट्रीय कार्यक्रम संत पाचलेगावकर महाराजांच्या